रोहित सातत्याने सत्य बोलतोय आणि संघर्ष करतो. जो जो संघर्ष सत्तेच्या विरोधात करतो त्याला दोनच मार्ग असतात, भारतीय जनता पक्षात प्रवेश करणे नाहीतर त्यांना त्रास देणे. असे दोन अशी असंख्य उदाहरणं दिली. आपण मागच्याच आठवड्यात त्या तापस रॉयचं पाहिलं असेल वेस्ट बेंगॉलमध्ये, त्यांच्यावर आरोप केला आणि आता ते भारतीय जनता पक्षात. आणि हे तर राज्यातली देशातली उदाहरणं, अशोक चव्हाणांचं सगळ्यात ताजं नवं उदाहरण आहे. एकीकडे अशोक चव्हाणांवर पार्लमेंटमध्ये ऑफिशियली या देशाच्या फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्र्यांनी सांगितलं की अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी विधवा महिलेंचे जे वीरपत्नी आहेत त्यांचे पैसे खाल्ले. हे मी म्हणत नाही आहे, भारतीय जनता पक्षाने ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये हा केलेला आरोप. आणि या आरोपानंतर 3 दिवसांनी त्यांचा पक्षप्रवेश झाला, त्याच्यानंतर आज ते राज्यसभेचे खासदार झाले. हे सगळ्यात मोठं उदाहरण. रोहितच्या केसमध्ये काही गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. एक तर त्यांची संघर्ष यात्रा अतिशय यशस्वी झाली. त्यानंतर जेव्हा जेव्हा ईडीने त्याला बोलवलेलं आहे तेव्हा तेव्हा रोहित अतिशय जबाबदारीने विनम्रपणे सगळी कागदपत्र घेऊन ईडीला गेलेला आहे. 12-12 तास चौकशी झाली आहे, त्यांनी पूर्णपणे कागदपत्र त्याला दिलेली आहे. त्याच्यामुळे पूर्ण सहकार्य ईडीला रोहितनी केलेलं आहे, हे तुम्ही सगळ्यांनी पाहिले. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की त्याच्यावर जे आरोप केलेले आहेत त्याचा जो FIR केलेला आहे त्या FIR मध्ये रोहित पवारांचं नाव नाही आहे. आय रिपीट की ज्या केसमध्ये EOW मुंबई जी महाराष्ट्राच्या होम मिनिस्टरच्या अंडर येते त्या केसमध्ये रोहित पवार यांचं नाव नाही आहे. EOW ने असं लिहिलेलं आहे त्याच्यात की त्यांनी क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे आणि त्या क्लोजर रिपोर्टला ईडीने विरोध केला. तर क्लोजर रिपोर्ट कोणी केला आहे तर महाराष्ट्र सरकारने केला आहे, जे होम मिनिस्ट्रीला रिपोर्ट होते. गृह मंत्रालय महाराष्ट्राचं EOW चा रिपोर्ट केला आहे, त्याच्यात त्यांनी क्लोजर रिपोर्ट केला आहे. तो कदाचित तुमच्याकडे आलाही असेल. त्या क्लोजर रिपोर्ट दिल्यावर ईडीने त्याला विरोध केला. आता कोण काय काय याचं उत्तर माझ्याकडे नाही, पण EOW ने ज्या केसमध्ये रोहितचं नाव कधी नव्हतं त्याच्यात आज कुणाकुणाची नावं आहेत त्या FIRचं बोलते. हे मी म्हणते म्हणून विश्वास ठेवू नका, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही हे सगळं चेक करा. आता कुणाकुणाची नावं आहेत त्याच्यात, त्याच्यात नावं आहेत पृथ्वीराज देशमुख, माणिकराव कोकाटे, शेखर निकम, अमरसिंह पंडित, धनंजय दलाल, राजवर्धन कदम मांडे, सरकार जितेंद्र सिंग रावळ, अशी बरीच नावं त्याच्यात आहेत आणि बरीच नावं आहेत. मला वाटतं तुमच्याकडे ती सगळी नावं असतील, त्यातली काहीच नावं मी वाचलेली. आता ही जी जी लोकं आज ज्यांची नावं त्या FIR मध्ये आहेत ती सगळी लोकं इधर भारतीय जनता पक्षात आहेत किंवा भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षावर आहेत. तुम्हाला त्या FIR ची कॉपी हवी असेल तर ती मी तुम्हाला देऊ शकते. त्याच्यात तुम्ही कदाचित ती FIR ची कॉपी तुमच्याकडे असेल, त्याच्यामुळे कुणाची नावं आहेत हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे ज्यांची नावं आहेत ते सत्तेमध्ये आहेत, ते मित्र पक्षांमध्ये आहेत, पण जो संघर्ष करतोय ज्याचं FIR मध्ये नाव देखील नाही त्या व्यक्तीला तुम्ही ही अटॅचमेंट, हा कुठला न्याय. माझं म्हणणं आहे जर कोणी चूक केली असेल तर तुम्हाला अधिकार आहे, या देशामध्ये हा देश संविधानाने चालला पाहिजे. कोणाकडून चूक झाली असेल तर जरूर त्याला शिक्षा होईल, पण ज्या व्यक्तीने चूक केलीच नाही ज्याचं रोहितचं नाव FIR मध्ये नाही अशा व्यक्तीवर ही टोकाची भूमिका. फक्त जो सत्य बोलतो संघर्ष करतो म्हणून अन्याय नाही का त्या मुलावर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याची यात्रा आदरणीय पवार साहेबांकडून ज्या चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला, चिन्ह काढून घेतलं, आज आम्ही नवीन पक्ष आणि तुतारी घेऊन परत सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी लढतोय, ते सगळीकडे तुतारीवाला माणूस पोचतोय म्हणून का
हा अन्याय किंवा यंत्रणेचा गैरवापर रोहितवर होतोय का अशी समाजात दपदपी चर्चा आणि पत्रकारांकडून मला ऐकायला मिळते. त्याच्यामुळे दुर्दैवी आहे की सत्तेचा गैरवापर, ज्याला अनेक वेळा मी आईस म्हणते, इन्कम टॅक्स, CBI आणि ED याची दडपशाही या देशात वाढत चालली आहे आणि हे दुर्दैव. रोहित पवार भाजपा त्या कारवाई थांबवतो. रोहित पवार जाणार नाहीत, कुठेच जाणार नाहीत. ते आपल्या आजोबांबरोबर ठामपणे उभे आहेत जसे आम्ही आहोत. करा कारवाया तुम्ही, किती खोट्या कारवाया करणार. हा महाराष्ट्र हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. हा या दिल्लीच्या जुलमापुढे, नवीन मोगलशाहीपुढे अशा प्रकारे वाकणार नाही हा महाराष्ट्र. कारवाई करत राहा, आम्ही लढत राहू आणि एक वेळ अशी येईल त्या महाराष्ट्रात तुम्हाला आमच्या पुढे गुडघे टेकावे लागतात. आता रोहित पवार यांच्यावर जी कारवाई सुरू आहे, अशा प्रकारची कारवाई अजित पवार यांच्यावर सुद्धा झाली. त्यांनी गुडघे टेकली आणि भाजपात पळून गेले. प्रफुल्ल पटेल यांची प्रॉपर्टी जप्त केली. इक्बाल मिर्चीशी संबंध असल्याचं पुरावे ED दाखवले, ते भाजपात गेले, कारवाई थांबली. हसन मुश्रीफ काय झालं, अशोक चव्हाण आदर्श घोटाळा, त्यांच्यावरच्या कारवाया थांबल्या. पण आमच्यासारखे लोक, अनिल देशमुख असतील, मी असेन, रोहित पवार असतील, अन्य काही लोक आहेत आमचे सहकारी, ते आपल्यापुढे नतमस्तक व्हायला, आपल्या पायाशी बसायला तयार नाहीत. कारण आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. मग आमच्यावर कारवाया करायच्या, आमची घरंदारं जप्त करायची, तुम्ही काही करा. पण माझा इशारा आहे की आमच्यासारखे स्वाभिमान्य लोक जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत तुमची जी इच्छा आहे महाराष्ट्र तोडण्याची, मुंबई गिळण्याची, मराठी माणसाला अपमानित करण्याची, महाराष्ट्राला कमजोर करण्याची, ती तुमची इच्छा फलद्रूप होणार नाही.